एकतर इतका मोठा माणूस जनसामान्यांपर्यंत पोचलेला, जनसामान्यांच्या मनात डोक्यात कानात बसलेला, आणि सगळ्यांची अशीच रिॲक्शन होती की अरे किती कमाल दिसतो आहेस तू, किंवा किती खरा ॲप दिसतो आहेस तू, काही ताकदीच्या भूमिका मी केलेल्या आहेत. प्रत्येक सीनच्या निमित्ताने केदार सर शाहिरांच्या आठवणी सांगायचे, त्यांचे किस्से सांगायचे. हॅलो, नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच झाला आहे, आणि या ट्रेलर लाँचमध्ये दोन भूमिका या सगळ्यात महत्त्वाच्या भूमिका होत्या आहेत, आणि त्या नीट पार पडतील की नाही असा धाकधूक होती की कोण साकारेल, कोण असेल. एक म्हणजे अर्थातच शाहिरांची भूमिका, आणि त्यानंतर दुसरी येते ती म्हणजे बाळासाहेबांची भूमिका. किती धाकधूक होती नी स्वतःला या वेशात, या रूपात, हृदय हिंदू हृदय सम्राट ह्यांच्या अवतारात. प्रचंड धाकधूक होती, आणि धाकधुकीपेक्षा जास्ती दडपण होतं की एकतर इतका मोठा माणूस जनसामान्यांपर्यंत पोचलेला, जनसामान्यांच्या मनात डोक्यात कानात बसलेला, हृदयात बसलेला, ज्यांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणतो, सो स्वाभाविक आहे दडपण खूप जास्ती होतं. पण देवाच्या कृपेनी एकही निगेटिव्ह रिॲक्शन आली नाही लुकटेस्टच्या दिवसापासून आजपर्यंत. आज ट्रेलर लाँच झालेला आहे, आणि सगळ्यांची अशीच रिॲक्शन होती की अरे किती कमाल दिसतो आहेस तू, किंवा किती खरा ॲप दिसतो आहेस तू. सो टचवूड, बापाची कृपा, छान दिसतो आहे. नक्कीच, आणि ते मेंटेन केलं आहेस तू. ट्रेलरमध्ये सुद्धा दिसून आलं की कुठेही दिसत नाही की दुष्यंत आहे, हा दुष्यंत आहे हे कळवूनही येत नाही. हो, माझ्या मते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आय एम हॅपी की तू ते नोट केलंस, आणि माझ्या मते तेच काम असतं ना कलाकाराचं, की आपण तसे दिसत, म्हणजे असं मी नाही दिसणार. की स्वतः केदारदादाही म्हणाला होता की हो, लुकटेस्टपर्यंत किंवा तुझं नाव येईपर्यंत असा विचार नव्हता केला, स्वतः केदारदादांनीही नव्हता केला की माझ्या नावाची जेव्हा चर्चा होती तेव्हा, आणि हे केदारदादांनी स्वतः सांगितलं. पण आपण तसे रेग्युलरली दिसत नसताना ते पात्र करणं माझ्या मते हेच काम असतं कलाकाराचं, आणि ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. बरं, ते आहेच. आजवर अनेक बायोग्राफीजमध्ये तू आहेस, तू वेगवेगळ्या भूमिका आजवरती साकारल्या आहेस. खरंच बाळासाहेबांची एखादी आलाच जीवनपट आले येऊन गेला आहेत. अजून काही भूमिका आली तर करायला हो, निश्चितपणे, का नाही, पेलू शकशील. हो, वाव, आणि हा कॉन्फिडन्स, सिरियसली केदार सर हा कॉन्फिडन्स देऊ शकतात. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आय मीन, जर केदारदादांनी विश्वास दाखवला आहे आणि जर ते मी करू शकलो आहे, तर निश्चितपणे अशा किंवा अशा प्रकारच्या आणि काही ताकदीच्या भूमिका आल्या तर का नाही. आणि माझ्या मते बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की काही ताकदीच्या भूमिका मी केलेल्या आहेत, आणि ते खूप लोकांना माहिती नसेलच, पण इट्स ओके. आय मीन, ते काम असतं आमचं, आणि आम्ही करत असतो प्रामाणिकपणे, लोकांना माहिती असू दे का नसू दे. बरं, ऑफ कॅमेरा काय चालायचं, काय तुमचं कन्व्हर्सेशन असायचं, कारण चित्रपट एवढा मोठा, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सतत सुरू असतीलच सेटवरती. अंकुश सोबत असेल किंवा इतर कलाकारांसोबत असेल, काय नक्की सुरू असायचं? प्रत्येक सीनच्या निमित्ताने केदार सर शाहिरांच्या आठवणी सांगायचे, त्यांचे किस्से सांगायचे, त्या सीन संदर्भात किंवा त्याचा एखादा रेफरन्स इतिहासातला ते सांगायचं. सो माझ्या मते केदारदादाबरोबर, केदार सरांच्या ऐकण्यातनं, अनुभव नॅरेशनमधनं जे शाहीर साबळे उभे राहिले डोळ्यासमोर, किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी कळल्या, ह्याच गप्पा सतत चालू असायच्या. आणि आय एम व्हेरी शुअर की हा फक्त माझाच नाही, हा प्रत्येक कलाकाराचा या चित्रपटातल्या हाच अनुभव असेल, कारण त्यांना इतकं माहिती आहे, कारण त्यांनी बघितलेलं आहे बाबांना जवळनं. सो तीच माझ्या मते, इट वॉज अ फीवर ऑन द सेट, सो त्याच गप्पा असायच्या सतत. नक्कीच, दुष्यंत खरंच छान वाटलं खरं ते या भूमिकेत तुला बघून. आणि जे तू म्हणालायस की प्रेक्षकांपर्यंत न पोचलेले चित्रपट असतील ते नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोचू देत, आता का होईना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ते खरंच नक्की पोचू देत प्रेक्षकांपर्यंत. थँक्यू सो मच, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दीपिका, थँक्यू सो मच.